अर्थात या क्षणाला चर्चा आहे ती अहमदनगर आणि धुळ्याच्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात. धुळ्यातील भाजपच्या विजयासंदर्भात गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि सुभाष भामरे यांच्याशी बातचीत केली आहे. एकूणच काय त्यांची रणनीती होती या निवडणुकीबद्दल हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. या सगळ्याच्या बोलक्या गोष्टा या सगळ्यांच्या दिसत आहेत. धुळे महापालिकेने भारतीय जनता पक्षाला जी सोबत सत्ता मिळवली आहे तेच सगळे शिलेदार आपल्याला या ठिकाणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री बाबा म्हणून प्रत्येक जण आदरानं त्यांचं नाव घेतो. डॉक्टर सुभाष भामरे आहेत, गिरीश महाजन संकटमोचक मंत्री म्हणून खरं तर त्यांचं नाव मोठ्या उत्साहाने आपल्या देशातले सगळेजण आजकाल घ्यायला लागलेत कारण राज्यातवर येणारं संकट प्रत्येक ठिकाणी दिसतात. जयकुमार रावळ आहेत, जयकुमार रावळ जितके निपुण घोडेस्वारीमध्ये आहेत तितकेच निपुण या धुळे जिल्ह्या धुळे शहराच्या जनतेसाठी काम करणारे आहेत. या अनेक या ठिकाणी जुने जाणते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजय संपादित केला. बाबा काय सांगाल, एक वेगळा दिवस धुळेकरांसाठी भारतीय जनता पक्षासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी. जनतेला परिवर्तन हवं होतं आणि जनतेने परिवर्तनाला कौल दिला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि संकटमोचक म्हणून जे महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेले आहेत ते आदरणीय गिरीश भाऊ यांचा मॅन्डेट होता 50+. धुळ्यामुळे ज्या ठिकाणी तळ ठोकून होतो यांना सगळ्यांना माहीत आहे, पण तो धुळ्यातलं यश हे विशेष यश आहे. आम्ही 3-51 या ठिकाणी गेलेलो आहोत. धुळेकरांना ज्या मनामध्ये होतं, ज्या अपेक्षा होत्या, ज्या बऱ्याच दिवसातून दबलेल्या होत्या, कुठे दहशतीमध्ये, कुठे गुंडागर्दीमध्ये, या खंडणीखोरांच्या याच्यामध्ये, या सगळ्या दबलेल्या होत्या, आज त्या सगळ्या उफाळून बाहेर आलेल्या आहेत. आज मी म्हणणारे सगळेजण झोपलेले आहेत. भारतीय जनता पक्षावर लोकांनी विश्वास टाकला. ठरवलेले विचार याची अंमलबजावणी झाली नाही तर खबरदार, अशा प्रकारची चेतावणी थेट मंचावरनं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्यांनी दिलेला शब्द हे ते नेहमी पाळतात. आम्ही त्यांचे शिलेदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे ठरवलं ते करतातच आणि म्हणून धुळ्यामध्ये परिवर्तन आम्ही करून दाखवणार. त्याच सभेच्या आधी मुख्यमंत्र्यांचा एक आवाज, बुलंद आवाज धुळेपर्यंत पोहोचवता. हिरामणजी गवळी आपल्याबरोबर आहेत. आमच्या बरोबर त्रिदेव होते आणि पुन्हा वरतून महादेव आल्यामुळे आम्हाला तो शब्द जो दिलेला होता आणि जनतेला माहीत होतं की एक जाहिरात आहे, नो उल्लू बनविंग, तसं गोटेंची नो उल्लू बनविंग संपलेली. धुळे महापालिकेवर भाजपनं स्वबळावर मिळवलेली सत्ता येत्या काही दिवसात कळेल की कशा प्रकारे दिलेला शब्द पाळला जातोय ते. पण आज तरी एवढं मात्र निश्चित की धुळेकरांनी भाजपला किंवा कोणत्या तरी एका पक्षाला पहिल्यांदाच 100% कौल दिलाय. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बाऊलचा प्रशांत बाग, News18 लोकमत, धुळे. धुळ्यातल्या निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उभे होते ते भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे. या निकालानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. हा विजय निर्भय विजय नाही, हा विजय कलंकित विजय आहे. राष्ट्रवादीतले गुंड आणायचे आणि आपण त्याला शिक्का मारायचा हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने फार घातक आहे. लोकांनी तुम्हाला स्वीकारलं नाही काय, लोकांनी तुम्हाला नाकारले, लोकांनी स्वीकारलं गुंडांना, तुमच्या दहशतीला त्याला बळी पडली. ईव्हीएम मशीनने तुम्हाला विजय मिळवून दिलाय. आणि या सगळ्या घडामोडीनंतर आणखीन एक महत्वाची बातमी अशी आहे की अहमदनगरमध्ये श्रीपाद छिन्नम विजय झालेला आहे. नगरसेवक श्रीपाद छिन्नम आपल्याला आठवत असेल तर शिवरायांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा हा श्रीपाद छिन्नम जो आहे याच्याबद्दल जनतेच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आलेला होता, त्याला माफी मागावी लागली होती. पण धक्कादायक निकाल म्हणजे श्रीपाद छिन्नमचा विजय झाला. शिवरायांविषयी अपशब्द वापरणाऱ्या छिन्नमला एकेकाळी जनतेच्या रोषामुळे सळो की पळो झालं होतं, मात्र तोच छिन्नम आता जनतेमधून निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 9 छिन्नमनं अपक्ष निवडणूक लढवली आणि चक्क 2000 मतांनी तो निवडून आला. ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर छिन्नमनं शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि यानंतर संतापाची लाट उसळली आणि त्याचे राज्यभर पडसाद पाहायला मिळाले. तर धुळे महानगरपालिकेची मतमोजणी सुरू असताना लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर
मोठ्या प्रमाणात सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. ही वाढणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीतला गोंधळ बघितल्यानंतर पोलिसांना या जमावावरती त्यांना पांगवण्यासाठी म्हणून लाठीचार्ज करावा लागला. बरेच कार्यकर्ते आपल्या दुचाकी घेऊन तिथे आलेले होते, तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा आपल्या टू व्हीलर सोडून गाड्या सोडून हे कार्यकर्ते पळायला लागले.